कोल्हापूर बाजार समितीच्या मालकीची शाहू सांस्कृतिक मंदिर ही इमारत सध्या वापराविना पडून आहे. सन 2022 मध्ये या इमारतीच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. सभागृह, डायनिंग हॉल, तालीम आणि लॉन असा सुमारे 2 एकरचा हा परिसर आहे. 48 वर्षापूर्वी उभारलेल्या या इमारतीचं शिवाजी विद्यापीठाकडून स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या या इमारतीचा वापर केला जात नाही, पण अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारी ही जागा अशीच पडून ठेवणं कुणाच्याही भल्याचं नाही. त्यामुळं बाजार समितीनं या 2 एकर जागेचा पुनर्विकास करून उत्पन्न वाढीसाठी नियोजन करण्याची गरज आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शाहू सांस्कृतिक मंदिर नावाची भव्य इमारत आहे. 900 आसन क्षमता असणारं हे कोल्हापुरातील एकमेव सभागृह आहे. या इमारतीच्या बेसमेंटला मोठा डायनिंग हॉल आणि स्वयंपाकघर सुद्धा आहे. त्याच्या लगत लॉन आणि एक छोटासा हॉल आहे. त्यामुळे लग्नासह विविध शासकीय कार्यक्रम, सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा आणि अगदी लावणीसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुद्धा शाहू सांस्कृतिक मंदिरचा वापर व्हायचा. 1975 साली बाजार समितीनं स्वनिधीतून ही इमारत बांधली. इथल्या सुमारे 2 एकर परिसरात एक कुस्तीचा आखाडा सुद्धा आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना पैलवानकीचे धडे देण्यासाठी बाजार समितीनं ही तालीम सुरू केली आहे. या तालमीत आजही 1 वस्ताद असून त्यांना बाजार समितीकडून दर महिन्याला 10,000 रुपये मानधन दिलं जातं. शाहू सांस्कृतिक मंदिरचं सभागृह, डायनिंग हॉल, लॉन आणि लगतचा हॉल भाडे करारानं खासगी कंपनीला देण्यात आला होता. सुरुवातीला 1 लाख रुपये वार्षिक भाडं होतं. कराराच्या मुदतीच्या अखेरच्या कालावधीत वार्षिक भाडं रक्कम 2 लाख रुपये झाली. पण सन 2022 मध्ये शाहू सांस्कृतिक मंदिरचा भाडे करार संपला. करार संपल्यापासून ही इमारत रिकामी पडू नये. इमारतीच्या बांधकामाला सुमारे 48 वर्ष झाली आहेत. इमारत अत्यंत जुनी झाल्यानं सुरक्षेच्या कारणावरून वापर थांबवण्यात आलाय. शिवाजी विद्यापीठाच्या DOT विभागाला शाहू सांस्कृतिक मंदिरचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम दिलंय. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर या इमारतीच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाईल. राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असणाऱ्या आणि कोल्हापूर शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर असलेली मोक्याची 2 एकर जागा अशी रिकामी ठेवणं योग्य नाही. स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट घेऊन या जागेच्या विकासाचा आराखडा जलदगतीनं राबवणं आवश्यक आहे, जेणेकरून बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होईल आणि कोल्हापूरसाठी एक प्रशस्त अद्ययावत सभागृह अस्तित्वात येऊ शकेल.